निफाड तालुक्यातील थेटाळे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यामध्ये थेटाळे ग्रामपंचायत थेट सरपंच पदी शीतल बबनराव शिंदे यांची सर्वाधिक मतांनी निवड झाल्याबद्दल त्यांच्या पदभार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शीतल बबनराव शिंदे यांचा मनमिळाऊ स्वभाव यासह ग्रामस्थांचा पाठिंबा या जोरावर शीतल बबनराव शिंदे सरपंच पदाच्या मानकरी ठरले आहेत. यावेळी सारोळे गावचे सरपंच दत्तात्रय डुकरे, विंचूर गावचे सरपंच सचिन दरेकर, निफाडचे माजी नगरसेवक दिलीप कापसे, वनसगाव माजी उपसरपंच राहुल डोंगरे, गणेश बँक चेअरमन उन्मेशभाई डोंगरे, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, थेटाळे गावचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बबनराव शिंदे यांनी गावातील एकलव्य ग्रुपला क्रिकेटचे किट देऊन प्रोत्साहित केले. सरपंच शीतल बबनराव शिंदे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी शीतल बबनराव शिंदे. मला सरपंच पदी निवडून दिल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार व्यक्त करते. रस्ता आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. गावकऱ्यांची साथ असेल तर सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करेन. तसंच माझ्यावर जो विश्वास टाकला आहे गावकऱ्यांनी, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आलेल्या मान्यवरांनी देखील शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. मी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने सर्व सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर या गावातील सर्व शेतकरी बांधव गावकरी यांचंसुद्धा अभिनंदन करतो, स्वागत करतो. महत्त्वाचं म्हणजे या गावाकरता आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सुसज्ज असं ग्रामपंचायत कार्यालय बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे व्यायामशाळासुद्धा या तरुणांसाठी दिलेली आहे. या गावचा महत्त्वाचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा होता. जलजीवनमधूनसुद्धा ती योजना आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे. थोड्याच दिवसात ते कामसुद्धा चालू होईल. राहिला त्यांचा रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न, दळणवळणाच्या दृष्टीने त्यांचा रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न होता. हा रस्ता जिल्हा परिषदेचा असल्यामुळे बरेच दिवस जिल्हा परिषदेचा निधी ह्या रस्त्याला मिळत नसल्यामुळं हा रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. राहिलेला हा संपूर्ण बांधकाम खात्याकडे आपण वर्ग केलेला हा रस्ता काही दिवसातच त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेऊ आणि या थेटाळे गावच्या लोकांची जाण्यायेण्याचे लवकरात लवकर त्या ठिकाणी अडचण दूर करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा या गावकऱ्यांचं, त्याच्यानंतर शीतल बबन शिंदे त्यांचे सहकारी, सर्व शेतकरी बांधव यांचे सर्वांचे, मी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने परत एकदा अभिनंदन करतो. बाहेर गावी राहिला असून तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आणि प्रचंड मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं. मी सर्व ग्रामस्थांना ग्वाही देतो की येणाऱ्या काळात तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत राहून आपण सगळे कामं करू. पण तुम्ही जर साथ दिली तर मी हे काम करू शकेन. सगळ्यांना विनंती करतो, हेवे दावे बाजूला ठेवून प्लीज कोणी काही अडचण आणू नये. याच्याकरताच मी आज इथं ड्रोन कॅमेरावाले सुद्धा बोलवले. काही पहिलं ठटाळं कसं 5 वर्षानंतर कसं करायचंय. आदरणीय भुजबळ साहेब पुन्हा आपल्या मतदारसंघात आहेच, आपणही त्यांचे विश्वासू सहकारी आहात. म्हणून ज्या काही समस्या असेल गावाच्या, त्या समस्याचं आता 5 वर्ष आपल्याला यथोचित लोकांनी निवडून दिलात आणि 5 वर्षात आपल्याला काय कामकाज करायचं आहे याचं प्रत्यक्षात आपण आपल्या सहकाऱ्यांना घेऊन, ज्येष्ठ श्रेष्ठांना घेऊन आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपल्या गावात प्रथमतः आपण शाळेला जास्त महत्व दिलं पाहिजे. त्याचबरोबर अंतविधीचे माणसांमध्ये असेल यासाठी 2 नंबर महत्व दिलं पाहिजे. आणि मग रस्ता यासाठी सार्वजनिक संडास बाथरूम असतील या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुमच्यापासून अभिनंदन. भुजबळ साहेब तर आहेत तुमच्याबरोबर काम करायला, मदत करायला. बबनराव तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या विंचूर ग्रामपालिकेकडून आणि दरेकर कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. शाळेमध्ये प्रथमच पदग्रहण कार्यक्रम झाला आणि एवढा मोठा कार्यक्रम आज आयोजित केला आणि खरोखर ज्याला आपण मिनी मंत्रालय म्हणतो ती ग्रामपंचायत आणि
ग्राम पंचायतीच्या ज्या काही योजना असतील, ध्येय धोरण असतील, ते खऱ्या अर्थाने आता तुमच्या थेटाळीच्या ग्रामस्थांना या सर्व नवीन नवनिर्वाचित सदस्य सरपंच यांच्या माध्यमातून मिळतील। ग्रामपंचायत सरपंचपदी जनतेतून निवड झालेल्या शीतलताई बबन शिंदे आणि सर्व सदस्य मंडळ यांचं वनसगाव ग्रामस्थांतर्फे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। मी प्रथम आभार मानतो आणि आपल्या सर्वच सदस्यांचे मी आभार मानतो। आपण त्यांना पूर्णपणे आता अशी संधी दिलेली आहे का चांगले एक आदर्श सरपंच सदस्य आपल्या या सर्वांना गावाला लाभलेले आहेत आणि आपले बबन भाऊ तर आता काय विचारायचंच नाही, आपले भुजबळ साहेबकडून बराच निधी आणून प्रचंड असे कामं गावात करतील अशी मी आपल्या सर्वांकडून आशा व्यक्त करतो। आतापर्यंत असुशिक्षित निवडून यायचे, आता सुशिक्षित आलेले निवडून, माझं एवढंच म्हणणं फक्त विकासाच्या मार्गाने नुसते रस्ते बांधायचे किंवा येते फक्त रोड कसे होतील आपले आणि पाण्याचा प्रश्न हा सोडवायचा आहे। माळेगावच्या धरणाखाली कुठतरी जागा रिझर्व करा, पाटावर इकडे तिकडे जाऊन आपल्याला परवडणार नाही। माळेगावच्या धरणामध्ये जागा रिझर्व करा आणि प्यायच्या पाण्याची व्यवस्था करा आणि रस्ते आहे ना, रस्त्याचा प्रश्न आपला फार अवघड आहे। मुली देणार नाही आपल्या गावाला बाहेरचे लोक, असे आपल्या गावची बिकट परिस्थिती आहे आणि हंगामदारी मुक्त झालेलं आहे पण ते नुसतं नाव झालेलं आहे। सरपंच व सदस्यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। व भुजबळ साहेब आहेच, तसेच दिलीप काकातर्फे काही काम असलं मला सांगितलं तरी काकांकडूनही आपले कामं होतीलच एवढी गावे देतो। सुपुत्र सर्व युवकांचे आशास्थान सन्माननीय बबनराव शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।